सगळ्यात प्रथम म्हणजे चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकरचा या संपूर्ण मैफिलीला सलाम. खूप अवघड होतं, कारण दोन वर्ष स्वतःला लपवून ठेवणं आणि ते पण हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात खूप कठीण गेलं. पण माझे जे दिग्दर्शक आहेत ते लपवण्यात खूप माहीर आहेत आणि मंजिरी योग त्याला मला असं वाटते हो म्हणेल. आणि त्यांच्या धाकापाई हे सगळं झालंय, नाहीतर तुम्हाला मी माहिती आहे, मी आपल्या लोकांना पटकन सांगणारी आहे. पण प्रसाद ओघ यांनी हे सगळं घडवून आणलं आणि जवळपास मी लॉकडाऊन मध्ये जाड झाल्यामुळे अगं तू प्रेग्नंट आहेस का असं मला सातत्याने विचारलं गेलं. आणि माझ्याकडे असं हेही नव्हतं की हे बघा तुम्ही प्रसाद ओघ यांना विचारा. सो हेही करता आलं नाही मला. पण ते कसं बसं आम्ही जमवलं आणि अक्षय वर्धापूरकर, अजय अतुल, चिन्मय मांडलेकर, प्रसाद, संजय सर, आदिनाथ, आम्ही सगळ्यांनी ते खूप गुपित ठेवायचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा आपली काही मंडळी होती ज्यांनी ते जगाला सांगायचा प्रयत्न केला. पण मला खरंच प्रेक्षकांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण ठिकठिकाणी येत होतं पण तरीसुद्धा त्यांना आय थिंक ह्या दिवसाची ते वाट पाहत होते. आणि आता 100% चित्रपटगृह उघडले आहे यासारखी सोन्यासारखी बाब नाही. मी याच्यात एक गोष्ट ऍड करू इच्छितो, मला या सगळ्या पत्रकार मंडळींचे पण आभार मानायचे की अनेक वेळा ह्या लोकांना माहीत असून सुद्धा चंद्रमुखी म्हणजे अमृता खानविलकर ही बातमी न देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले. माहिती असं नाही यातनं मी लपवण्यात माहीर आहे आणि माझ्या बायकोला ते माहिती आहे अशी वेगळी बातमी करू नका, ती वेगळ्या अर्थाने बोलली.